नमस्कार मी अनिता आणि आनी, साई कुकिंगवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण चॉकलेट मोदक बनवणार आहोत चला तर मग चॉकलेट मोदक बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण मोदकाचं सारण तयार करून घेऊया त्याच्यासाठी मी इथे एक टेबलस्पून काजू अगदी बारीक कट करून घेतलेला आहे बारीक बारीक चॉप करून घ्यायचे आणि त्याच्यामध्येच आपल्याला एक टेबलस्पून बदामाचे काप टाकायचे याच्यामध्येच मी दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट टाकते आहे याच्याऐवजी तुम्ही किसलेलं खोबरं जरी टाकलं तरीही चालेल याच्यामध्येच आपल्याला एक चमचा साखर टाकायची आहे आणि दोन चमचे दूध टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पण इथे एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चाळणी ठेवली आहे आणि इथे एका वाटीमध्ये मी डार्क कंपाऊंड चॉकलेट कट करून घेतलेले बारीक हे आपल्याला आता वितळून घ्यायचे आहे तीन ते चार मिनिट लागतात साधारण याला मेल्ट व्हायला पण आपलं चॉकलेट आता मेल्ट झालेलं आहे हे आपण काढून घेऊया आता इथे माझ्याकडे एक सिलिकॉनचं मोल्ड आहे मोदकाच्या शेपचं तुम्ही कोणतंही मोल्ड घेऊ शकता याच्यामध्ये आपल्याला ले, हे वितळलेलं चॉकलेट टाकायचे अशा मोल्डचा एवढा फायदा होतो की एकाच वेळेला जास्त मोदक तयार होतात पण या सारणाचे मी आता छोटे छोटे गोळे तयार करून घेते आहे आणि हे छोटे छोटे गोळे आपल्याला या चॉकलेटमध्ये ठेवायचे सेंटरला ठेवायचे मी याप्रमाणे सगळे गोळे तयार करून घेते आणि चॉकलेटमध्ये ठेवते पण सगळ्या ह्याच्यामध्ये मी सारणाचे गोळे टाकलेले आहेत याच्यावरती आपल्याला परत आता हे चॉकलेट टाकायचे पूर्ण ते सारणाचे गोळे ते कवर करून घ्यायचे आहेत याप्रमाणे सगळ्या याच्यावर मी चॉकलेट टाकून घेतलेले आणि हे मोल्ड आता आपल्याला दहा मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचे सेट व्हायला पण दहा मिनिट झालेले आहेत आपले मोदक छान सेट झालेले आहेत आता आपण ते अनमोल्ड करून घेऊया हे पण मस्त असे मोदक तयार झालेले सिलिकॉनच्या मोल्डमुळे इझिली ते अनमोल्ड होऊन जातात खूप मस्त असे मोदक तयार झालेत बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर साई कुकिंगला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा